आव्हाडांना ठाणे सत्र न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केलेला आहे। चित्रपट प्रेक्षकाला मारहाणी प्रकरणी आव्हाडांना जामीन मंजूर झालेला आहे। आधी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती। ठाण्याहून आपल्याला राष्ट्रवादीचं आंदोलन थेट बघायला मिळणार आहे, आपण थेट ठाण्यात जातोय। आव्हाडांना ठाणे सत्र न्यायालयाकडून आता जामीन मंजूर झालेला आहे। दरम्यान चित्रपट प्रेक्षकाला मारहाणी प्रकरणी आव्हाडांना जामीन अखेर मंजूर झालेला आहे। आव्हाडांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा गदारोळ केला होता। यावेळेस वर्तकनगर पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दीही झाली होती। आता आपण ठाण्यातली दृश्य बघतोय। यावेळेस मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आव्हाडांवर कारवाई केल्याप्रकरणी आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। आव्हाडांना याआधी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती, मात्र आता 15,000 जात मुचलक्यावर आव्हाडांना ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेला आहे। चित्रपट प्रेक्षकाला मारहाणी प्रकरणी आव्हाडांना जामीन मिळालेला आहे। तर यावेळेस आव्हाडांची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद ठाणे न्यायालयात आव्हाड यांच्या वकिलांनी केला होता। आव्हाडांसह आणखी 12 जणांनाही जामीन मंजूर झालेला आहे। आपण आता ठाण्यातली दृश्य बघतोय। आव्हाडांना जामीन मंजूर झालेला आहे। आव्हाडांसह आणखी 12 जणांना जामीन मंजूर झालेला आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत। कुणाल, जामीन मंजूर झालेला आहे, आता सध्या ठाण्यामध्ये काय स्थिती आहे? नक्कीच, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वर्तकनगर पोलीस स्थानकाच्या बाहेर मोठा जल्लोष राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आणि आता जे राष्ट्रवादीचे नेते आहेत जितेंद्र आव्हाड हे न्यायालयात जाण्यासाठी निघालेले आहेत आणि या निघताना देखील कार्यकर्त्यांनी मोठ्या घोषणाबाजी केलेल्या आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः कार्यकर्त्यांना सहकार्य करण्यासाठी सांगितलेलं आहे, रस्ता मोकळा करण्यासाठी सांगितलेलं आहे। मात्र आपण जर पाहिलं तर 15,000 जात मुचलक्यावरती हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे काही अटी शर्ती देखील ठेवण्यात आलेल्या आहेत। यामध्ये पोलिसांना पुढील चौकशीसाठी सहकार्य करणं असेल किंवा जे काही पोलीस स्थानकामध्ये बोलवल्यानंतर सहकार्य करणं, या सर्व अटी शर्ती घेऊन हा जो जामीन आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। तेजलजी जी, यावेळेस न्यायालयात आव्हाड नक्की का जात असतील? अजून काही फॉर्मॅलिटीज बाकी आहेत का? हा नक्कीच, जो बॉन्ड आहे तो बॉन्ड सही करून